नमस्कार, मैं हूं पूजा चौधरी और आप देख रहे हैं चम न्यूज़। जिन परिवारों के पास राशन कार्ड नहीं है या राशन कार्ड से संबंधित कोई समस्या है, उन्हें अब तत्काल राशन कार्ड मिलेगा। इसके लिए अंबरनाथ में शिवसेना की ओर से विशेष अभियान चलाया जा रहा है। राशन कार्डों को जारी करने के लिए वार्ड नंबर 26 में शिवसेना की तरफ से शिविर का आयोजन किया गया है। जिसके पास राशन कार्ड नहीं है, उन्हें आवश्यक दस्तावेज जमा करने पर तुरंत राशन कार्ड मिल जाएगा। राशन कार्ड लेने के लिए नागरिकों को अक्सर तहसील कार्यालय और राशन ऑफिस में चक्कर लगाने पड़ते हैं। चक्कर लगाने के बाद भी समय पर राशन कार्ड नहीं मिलता। इसी समस्या को देखते हुए अंबरनाथ के भास्कर नगर बुआपाड़ा वार्ड नंबर 26 परिसर में राशन कार्ड शिविर का आयोजन किया गया है। यह शिविर 2 दिनों तक चलने वाला है। वही जरूरतमंद लोगों को इस शिविर का लाभ मिलेगा। लोकांसाठी ज्या राशन कार्डच्यासाठी ज्या ज्या अडचणी होत्या, बऱ्याचशा लोकांना नावं टाकली जात नव्हती, आज इथं जाग्यावर अख्ख्या पूर्ण, मला वाटतं ठाणे जिल्ह्यामध्ये नाही, ते जाग्यावर आम्ही ॲफिडेविट करून देतो इथं। म्हणजे तुम्हाला स्टेशनला जायची ॲफिडेविटची जरूरत नाही आहे। नवीन नाव टाकणं, नाव उतरवणं, त्यानंतर जी अमाऊंट असते आपली वाढीव अमाऊंट असती त्याची पडताळणी करून ती अमाऊंट कमी करणं, बऱ्याचशा लोकांना राशन भेटत नाही आहे आणि बऱ्याचशा लोकांच्या समस्या एवढ्या आहेत का पूर्ण परिसराच्या, पूर्ण झोपडपट्टी एरिया असल्यामुळं लोकांना छोट्या छोट्या गोष्टीच्या मूलभूत सुविधा असतात आणि राशन ऑफिसला गेल्याच्यानंतर त्या लोकांना काही समजत नसतं का मी काय केलं पाहिजे, आणि तिथं भरपूर दलाल असल्यामुळं त्यांना ज्या अडचणी निर्माण होतात। आणि म्हणून आम्ही हे संपूर्ण शिबिर लावलं, जेणेकरून आमच्या गोरगरीब नागरिकांना त्याची मदत व्हावी। राशन कार्ड आम्ही वेळ पडली तर लगेचच देणार, ज्याचे पेपर क्लिअर आहे त्यांना लगेचच भेटणार आहे, कारण की ॲफिडेविट इथं ठेवलेलं आहे, सगळं इथं ठेवलेलं आहे। आणि याच्यानंतरचा भरपूर रिस्पॉन्स, 2 दिवसाचं शिबिर आहे इथं आणि नंतर 25 शिबिर जाणार आहे, 25 वार्ड क्रमांक 25 लास्ट दिवशी। तर ज्याच्या ज्याच्या अडचणी संपूर्ण तिथं, ते लास्ट दिवसाचं शिबिरचं तिथं त्यांना अडचणी दूर होतील। त्या बहुतेक 3,500-4,000 घरामध्ये लोक मला वाटतं लाभ घेतील ह्या पूर्ण परिसराचा, त्याच्यावरतीही जातील, कारण का जसजसं लोकांना माहीत हो, आजूबाजूच्या वार्डामधले लोक आता यायला चालू झालेले आहेत। आम्ही अलाउन्सिंगही चालू केलेली आहे, म्हणजे रिक्षा अलाउन्सिंग, त्यानंतर मला वाटतं 5,000 घरात पण जायला वेळ लागणार नाही याला, अशा सगळ्या गोष्टीला। तो ये थी आज की हमारी खास खबर। इसी प्रकार की खबरों में बने रहने के लिए देखते रहिए एचएम न्यूज़।